नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. श्री क्रिप्टोमधून मी तुम्हाला रेग्युलर अपडेट्स देत असतो क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत आणि मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये काय फरक पडला आहे एक दिवसामध्ये वगैरे. तसंच काही बातम्या चांगल्या महत्त्वाच्या आल्या असतील त्या क्रिप्टो करन्सी डोमेनमध्ये किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये, तर त्या पण आपण कव्हर करतो याच्यामध्ये. तर आजची तारीख आहे 1 जुलै 2021, संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत, 7:04 झालेले आहेत. चला आपण सुरुवात करूया आजच्या एपिसोड. ओके मित्रांनो, आपण आलेलो आहोत कॉइन मार्केट कॅप .com वरती. रोजची आपली जागा ठरलेली जिथे आपण येऊन क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅपिटलायझेशन मध्ये काय फरक पडला आहे, कुठल्या क्रिप्टोकरन्सीची व्हॅल्यू खाली गेली आहे, कशाची व्हॅल्यू वर गेली आहे, मार्केट कॅपमध्ये डॉमिनन्स कशाचा आहे, 24 आवर व्हॉल्युम काय आहे, हे सगळं आपण चेक करत असतो रोज. तर पोहोचलेलो आहोत आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण. तर क्रिप्टोज टोटल सगळे मिळून आहे 10,732. ठीक आहे, आय थिंक काल 10,722 होते, म्हणजे 10 प्रोजेक्ट काल संध्याकाळी 7 वाजेपासून आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रजिस्टर झालेले आहेत. 384 एक्सचेंजेस आहेत, ही हा आकडा तोच आहे जो काल होता. टोटल मार्केट कॅपिटलायझेशन आहे $1.394 trillion आणि 24 तासांमध्ये $91.41 billion ची उलाढाल झालेली आहे या डोमेनमध्ये, रादर या मार्केटमध्ये. बिटकॉईनचा डॉमिनन्स 50% %45.3 आलेला आहे आणि इथेरियमचा पण डॉमिनन्स 19% 17.8% आलेला आहे. सो डॉमिनन्स कमी झालेले आहेत दोघांचेही. म्हणजेच थोडक्यात काय झालेलं आहे, मार्केट अख्खं खाली आलेलं नाहीये, तर मेनली बिटकॉईन आणि इथेरियम खाली आलेत, किंवा मग प्रॉमिनंट क्रिप्टोकरन्सी खाली आल्या आहेत आणि ज्या अल्ट कॉइन्स आपण ज्यांना म्हणतो ते बहुधा वर आलेले आहेत. ओके, $1.39 trillion मार्केट कॅप टोटल आहे आणि 1.05% घसरण झालेली आहे, किंवा मग लॉस झालेला आहे या मार्केटमध्ये, खाली आलेलं आहे मार्केट. चला पटापट क्रिप्टोकरन्सीच्या व्हॅल्यू बघून घेऊयात. बिटकॉईन पहिल्या नंबरवरती ऍज युजल $33,750, $2.41 कमी झालेला आहे. 7 दिवसांमध्ये जवळजवळ %1 कमी झालेला आहे. $631 billion टोटल मार्केट कॅपिटलायझेशन आहे आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम 24 तासांचा बघितला तर फक्त बिटकॉईनमध्येच $38 billion ट्रेडिंग झालेलं आहे. सर्क्युलेटिंग सप्लाय 1,87,45,631 बिटकॉईन आत्ता मार्केटमध्ये आहेत. इथेरियम $2,135, %0.5% वाढलेला आहे आणि जवळजवळ 8.8% किंवा मग 8.37% वाढला आहे 7 दिवसांच्या मानाने. $248 billion मार्केट कॅपिटलायझेशन आहे आणि $30 billion मार्केटमध्ये 24 तासांमध्ये उलाढाल झालेली आहे फक्त आणि फक्त इथेरियममध्ये, जी याच्या खूप जवळ आहे बिटकॉईनच्या. आणि तुम्ही जर इथे टेदर बघितलात $1 परफेक्टली आहे आणि $59.6 billion उलाढाल टेदरमध्ये झालेली आहे. म्हणजे विचार करा, टेदरमध्ये जी उलाढाल झाली आहे ती बिटकॉईन आणि इथेरियमपेक्षा जास्त आहे. म्हणून मी म्हटलं की म्हणूनच गव्हर्नमेंट्सला सुद्धा स्टेबल कॉइन्सची जास्त भीती वाटायला लागली आहे आजकाल. आपल्या गेल्या 4-5 एपिसोड्सपैकी 2 एपिसोडमध्ये तर ॲटलिस्ट ही न्यूज होती की फेडरल रिझर्व्हचा कुठला तरी ऑफिशियल काहीतरी याच्या बाबतीत स्टेटमेंट देतोच आहे स्टेबल कॉइन्सच्या बाबतीत. बायनान्स कॉईन $289.97, 24 तासांमध्ये 0.31% वाढला आहे, 4.83% कमी केला आहे 7 दिवसांच्या हिशोबाने. $44.5 billion मार्केट कॅप आणि सर्क्युलेटिंग सप्लाय आहे $1.6 billion ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. तेच कार्डानोमध्ये गेलो तर $0.25 थोडासा वरती $1.34 आत्ता आहे आणि जवळजवळ 2% वाढलाय 24 तासात, %1 कमी झालाय 7 दिवसांच्या हिशोबाने. $43 billion मार्केट कॅप आहे टोटल आणि $2 billion ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. डोज कॉईन जर आपण बघायला आलो तर $32 billion मार्केट कॅप आहे, बरोबर $0.25 आहे, 25 सेंट्सला आत्ता आहे. 2.63 म्हणजेच 2.63% वाढला आहे आणि 7 दिवसांमध्ये 5.25% वाढ झालेली आहे. रिपल आत्ता आहे 66 सेंटला, 0.01% वाढलाय आत्ता. आत्ता आपल्या समोर वाढ आणखीन झालेली आहे, 0.16% वाढलाय, 2.25% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $30 billion मार्केट कॅप आहे आणि
बिलियन डॉलर्सचा ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. यूएसडीसी म्हणजे यूएसडी कॉइन जो आहे तो बरोबर ऑफकोर्स एक डॉलरला आहे आणि 25 बिलियन डॉलर मार्केट कॅप आहे. पोलका डॉट 15.47 डॉलर्स पाऊण टक्क्याने वाढलाय आणि 4.5% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. 14.8 बिलियन डॉलर्स मार्केट कॅप आहे. युनिस्वॅप 18.25 डॉलर 3.12% वाढलाय 24 तासात आणि 5.06% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये आणि 10.5 बिलियन डॉलर मार्केट कॅप आहे आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम फक्त 395 मिलियन डॉलर आहे. म्हणजे आता इथून कमी कमी होत जातं असं म्हटलं तरी चालेल. तरी पण आता इथे एक स्टेबल कॉईन आला आहे ज्याचं ट्रेडिंग व्हॉल्यूम यांच्यापेक्षा जास्त आहे, जो आहे 4 बिलियन डॉलर. ओके, बायनान्स यूएसडी. ओके, आपलं मार्केट कॅप बघून झालेलं आहे. ओव्हरऑल जर तुम्ही ग्राफ बघितला तर ग्राफ सगळे नल अँड वाईड, म्हणजे धड वाढलेलेही नाही आहेत, धड कमी झालेले नाही आहेत. पण त्याच्यामध्ये जर आपण एकदा फक्त असं चेक केलं की 24 तासांमध्ये, म्हणजे आता हे तुम्ही बघून घ्या, तुम्ही स्वतः पाहिजे तर करा नंतर. इथे तुम्ही जर क्लिक केलात ना, 24 तास जे लिहिलेले आहे 24 आवर्स, इथे फक्त क्लिक केलात तर काय होणार, सगळ्यात जास्त जे वाढलेले आहेत ना 24 तासात ते आधी दिसणार. तर 22% वाढलेला आहे एक्सडीसी 24 तासात. 22% कॉम्प वाढलाय, म्हणजे कंपाऊंड वाढला आहे जवळजवळ 19%. मेकर डाव जो आहे मेकर वाढला आहे 14%. हेडेरा हॅश ग्राफ वाढलाय 11.5%. आवे जो आहे तो 60% वाढलाय जवळजवळ. सिया कॉइन 7% वाढलाय. कुसामा जो आहे जवळजवळ 5.5%. एंजिन वाढला आहे 5.25%. आणि हे जर आपण आता परत उलटं परत क्लिक केलं तर जे सगळ्यात कमी झालेत ते दिसतील. ओके, तर तुम्ही थोडक्यात बघा की 24 तासांमध्ये टॉप 100 मध्ये 22% वाढलेला एक गोष्ट आहे, ती 7 दिवसांमध्ये 57% वाढलेली. पण कमी होण्याचा मार्ग जर बघितला तर 9% जास्तीत जास्त आहे. ओके, म्हणजे थोडक्यात मार्केटची टेंडन्सी पॉझिटिव्हिटीकडे आहे अजून सुद्धा, घाबरायचं कारण नाही. आता हे जर आपण 7 दिवसांचा ऍव्हरेज चेक केला की काय सगळ्यात जास्त वाढलंय, तर हाच आहे एक्सडीसीचा आहे 57% वाढलाय. कंपाऊंड 44% वाढलाय. डीसीआर म्हणजे डिक्रेट जो आहे तो 32% वाढलाय. आयसीपी 32.5%. इथेरियम क्लासिक 30%. शिबा इनू 23%. सिया कॉइन 22%. सेलो वाढला आहे 22%. बिटकॉइन गोल्ड वाढला आहे 21%. आता मायनसचं बघूया. परत एकदा याला क्लिक केलं 7 डेज पर्सेंटच्या साईनला, तर मायनसचे येते. आता प्लस आपण बघितलं 57% ग्रोथ, जवळजवळ 58% ग्रोथ दिसली आपल्याला प्लसमध्ये, ठीक आहे. पण मायनसमध्ये हायएस्ट काय आहे 17.5% किंवा मग 17.36%. बरोबर, म्हणजे थोडक्यात टेंडन्सी शेवटी पॉझिटिव्हिटीकडेच आहे. पण नेमकं जर तुम्ही रॉंग टायमिंगला एंट्री मारली आणि रॉंग टायमिंगला एक्झिट मारली तर तुम्ही इथे अडकू शकता 17%. पण जर तुम्ही रॉंग टायमिंगला करेक्ट टायमिंगला एंट्री मारून करेक्ट टायमिंगला एक्झिट घेतली तर मे बी तुम्ही या दिशेनंही जाऊ शकता. तर आपला प्रयत्न काय असणार, आपण 100 डिसिजन जर घेतले किंवा मग 100 एंट्रीज जर केल्या आणि 100 एक्झिट्स मारले तर आपला कल असा असणार आहे की अगदी 100% नाही, करतच नसते ते देव सुद्धा, म्हणजे कोणीच करू शकत नाही 100% परफेक्ट डिसिजन्स. आपला प्रयत्न असा असणार आहे की 60-70% आपले डिसिजन्स या कॅटेगरीतले असावे. कारण 70% वेळा जर तुम्ही अशी ग्रोथ घेतली आणि 30% वेळा जर असा लॉस झाला तर तुम्ही ओव्हरऑल पॉझिटिव्हमध्येच असणार, हे माझं म्हणणं आहे. ओके, तर आपण परफेक्शनिस्ट बनायचा प्रयत्न करायचा, पण कोणीच गॅरंटी येऊ शकत नाही की प्रत्येक वेळी तुम्ही योग्य वेळी योग्य प्राइसला विकत घ्याल आणि योग्य प्राइसला विकाल. बरोबर, जसं म्हणतात की मार्केटचा टॉप आणि बॉटम कोणालाच मिळत नाही. बरोबर, म्हणजे हायएस्ट प्राइस जर समजा आत्ता XYZ होती बिटकॉईनची, तर त्या XYZ प्राइसला बहुधा कोणीच विकलं नसेल. जे काही विक्री झाली असेल ती त्याच्यापेक्षा 1.5 लाख कमी किंवा 50,000, 30,000, 20,000 कमी रेटला विकला गेला असेल. आणि विकत घेताना सुद्धा समजा बिटकॉईन अगदी बॉटमला गेला होता, व्हॉटएव्हर जे काही बॉटम होता आत्ता या गेल्या 1-2 महिन्यांमध्ये, तर त्या बॉटमला परफेक्टली कोणी विकत घेऊ शकलं असेल असं नाही. त्याच्यापेक्षा 50,000, 30,000 जास्तच सहसा मिळालं असेल. तर परफेक्ट बॉटम परफेक्ट टॉप सहसा नॉर्मली कोणाला मिळत नाही, नशिबाने एखाद वेळी आपलं होऊ शकतं. तर आपला गोल काय आहे की 60% वेळा कमीत कमी आपण पॉझिटिव्हिटीकडे जायचं, हा गोल ठेवायचा. मग आपण 30% वेळा की 35% वेळा कधी इथे येऊ, कधी समजा असं 60%ला मायनस जाईल, कधी आपण 4% मायनस आपलं डिसिजन मध्ये थोडेफार चुकू शकतात ना, तर ते होऊ शकतं. त्यातल्या गोल आपला तुम्हाला कळलेला आहे.
आत्ता आपण बघत होतो मार्केट खाली होतं आणि आपण बोलता बोलता मार्केट 1.5% वर आलेलं आहे. ठीक आहे, तर आपण आता हळूहळू पुढचं बघत जाऊया, आधी न्यूज कव्हर करूया. म्हणजे थोडक्यात काय, हे मार्केट इतकं वोलाटाईल आहे की म्हणजे बघता. आणि दुसरी एक ऍडव्हान्टेज काय किंवा मग फायदा काय या मार्केटचा, म्हणजे तो फायदाही असू शकतो आणि तो तुमचा तोटाही बनू शकतो, म्हणजे निगेटिव्ह पॉईंट सुद्धा बनू शकतो. हे मार्केट्स, क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस हे 24 तास, 7ही दिवस, 365 दिवस वर्षातले चालू असतात. हे नॉर्मल मार्केट सारखे नाही आहेत की सकाळी 9 उघडले किंवा मग 9 ते 9:30 VIP ट्रेडर्ससाठी, मोठ्या लोकांसाठी, मग 9:30 नंतर मग तुम्ही नॉर्मल माणसं इकडे यायचं आणि मग तुम्हाला ट्रेडिंग करायला मिळणार 3 आणि 3:00 नंतर मग आणखीन परत VIP लोकांसाठी 4:30 किंवा 4 किंवा व्हॉट एव्हर. हे असं असे उलटे सुलटे नियम इथे नाही आहेत. क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसला सगळे जण अकाउंट उघडू शकतात. फक्त भारतामध्ये मला असं वाटतं की कॉर्पोरेट अकाउंट अलाउड नाही आहेत, फक्त इंडिव्हिज्युअल लेवलला अकाउंट उघडू शकतो. जर तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल एखादं एक्सचेंज की जिथे कंपनीच्या नावाने आपण क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज मध्ये अकाउंट उघडू शकतो, तर प्लीज मला या व्हिडिओच्या कमेंट मध्ये पाठवा त्यांची माहिती थोडीफार, जी काय असेल, कुठलं काय एक्सचेंज असेल ना. कारण हे क्षेत्र इतकं फास्ट आणि म्हणजे इतकं फास्ट मूव्ह होत आहे की तुम्ही किती अभ्यास केला तरी 10,732 क्रिप्टोकरन्सीजच्या सगळ्यांचे नावं सुद्धा लक्षात राहणं कठीण. बरोबर, म्हणजे ते सुद्धा एक मिशन होईल त्यातल्या त्यात. त्यामुळे म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, जर तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल एखादं असं एक्सचेंज की जिथे मी माझ्या प्रायव्हेट लिमिटेड किंवा LLP किंवा प्रोप्रायटरशिप असू दे, कुठली का कंपनी असे ना, तर तिच्या नावाने जर आपण क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये अकाउंट उघडू शकत असू तर त्याची माहिती मला पुरवा. भारतातलं एक्सचेंज पाहिजे मला, बाहेरचं नको. ठीक आहे, आता आपण पुढे वळूया न्यूज कडे. ओके, आपण कॉइन टेलिग्राफला आलेलो आहे. कॉइन टेलिग्राफला सुद्धा आपण इकडे ऍक्च्युअली प्राइजेस वगैरे सगळ्या बघू शकतो. ठीक आहे, चला पहिली न्यूज आहे विली वू, रिक ॲस्ली होडलर्स अ की फोर्स अगेन अँड ऑन चेन सिग्नल्स सजेस्ट रिकव्हरी. तर ही बातमी जी आहे ही दोन भागांमधली बातमी. ओके, एका त्याच्यामध्ये त्यांनी दोन महत्वाचे मुद्दे मांडायचा प्रयत्न केलाय जे ऍक्च्युअली एकमेकांशी रिलेटेड आहेत, संबंधित आहेत. तर विली वू काय म्हणतोय, विली वू हा एक अनालिस्ट आहे क्रिप्टोकरन्सी मधला, तो अनालिस्ट आहे, तो काय म्हणतोय, तर तो एका तिसऱ्या म्हणजे दुसऱ्या माणसाबद्दल बोलतोय की रिक ॲस्ली नावाचा एक हॉडलर आहे. आता मी तुम्हाला रोज सांगत असतो, इथे मला आता आज सांगावं असं वाटतंय. मी जेव्हा म्हणतो की बाय द डिप, ओके, बाय द डिप म्हणजे काय की क्रिप्टोकरन्सीची प्राईस अशी चालली आहे वरती वरती चालली आहे आणि जेव्हा ती खाली जाते तर त्याला म्हणतात डिप, DIP डिप. ठीक आहे, तर बाय द डिप म्हणजे काय, प्राइस खाली गेली की विकत घ्या. आणि हॉडल, HODL, ठीक आहे, आपण नॉर्मली काय म्हणतो की आता हे आय एम होल्डिंग अ पेन, HOLD, होल्ड ना. पण इथे काय केलंय, त्या म्हणजे आपल्याला होल्ड करायची आहे क्रिप्टोकरन्सी खूप वेळ, विकायचीच नाहीये किती काही झालं तरी. हा अर्थ स्ट्रेसफुली आपल्याला सांगता यावा म्हणून कम्युनिटीमध्ये काही लोकांनी हा शब्द असा लिहायला सुरुवात केला, स्पेलिंग जरा जंबल केलं मुद्दा म्हणून, HODL केलं. आणि ते तसंच वापरलं जातं कारण होल्ड ही गोष्ट वेगळी आहे, तुम्ही किती ॲसेट्स होल्ड करताय हे वेगळा अर्थ आहे थोडासा, आणि किती ॲसेट्स हॉडल करताय हा इथे आता वेगळा अर्थ आहे. हॉडल म्हणजे काय, कुठे काय जग बुडून जाऊ दे पण मी माझे बिटकॉईन विकणार नाही, या मेंटॅलिटीला हॉडलर, या प्रकारच्या मेंटॅलिटी असलेल्या लोकांना म्हणतात हॉडलर. आणि विली वू हा जो अनालिस्ट आहे तो सांगतोय की रिक ॲस्ले नावाचा जो होता आहे माणूस, तो भरपूर क्रिप्टोकरन्सीज विकत घेतो पण विकत काहीच नाही, तर त्याला म्हणतात हॉडलर. त्यांचं म्हणणं असं आहे की या टाईपचे लोक जे आहेत हॉडलर्स, रिक ॲस्ली हॉडलर्स अ की फोर्स अगेन, म्हणजे काय की इतकं मार्केट अगदी 65,000 वरतून क्रिप्टोकरन्सी म्हणजे बिटकॉईन अगदी 29,000-30,000 पर्यंत आला, आता सुद्धा किंमत आहे 33,728. बरोबर, म्हणजे असं म्हटलं तर अर्ध्या लेवलला आलेला आहे, 50% घसरण झालेली आहे. तरी सुद्धा या कॅटेगरीतले लोक जे आहेत ते उलट आणखीन विकत घ्यायचा प्रयत्न करतायत काही ना काही करून. ठीक आहे, तर या टाईपचे लोक जे आहेत ते की फोर्स आहेत. की फोर्स म्हणजे कुठल्या बाबतीत, मार्केट मुवमेंटसाठी किंवा मार्केटच्या स्टेबिलिटीसाठी. ठीक आहे, आता हे लोक विकत नसल्यामुळे काय होत आहे की शेवटी काय की बिटकॉईनचं तुम्ही सप्लाय बघितला, टोटल 1,87,00,000 आहे आणि जगामध्ये जवळजवळ 850 करोड माणसं आहे. ठीक आहे,
आता 8.5 करोड सोडून द्या, आपल्याकडे भारतातच 130-140 करोड माणसं आहेत. म्हणजे प्रत्येकाने जर पाव बिटकॉइन जरी घ्यायचा ठरवला, ठीक आहे, तरी तो शक्य नाहीये, बरोबर. त्यामुळे आणि हे लोक तर बसलेले आहेत 1000-1000, 10-10 हजार बिटकॉइन घेऊन बसलेले आहेत मोठे लोक, आणि ते विकायला तयार नाहीत. त्यामुळे काय झालं की मार्केटमध्ये येणारा सप्लाय एकदम लिमिटेड आहे, ओके. आणि दररोज दर 10 मिनिटांनी जे नवीन ब्लॉक तयार होत असतो, तर त्याचं मायनिंग आउटपुट पूर्वी होतं 50, की बाबा मी जर ब्लॉक माइन केला नवीन तर मला 50 बिटकॉइन मिळायचे, ठीक आहे. नंतर काय झालं, 4 वर्षांनी 25 मिळायला लागले, त्याच्यानंतर 4 वर्षांनी काय झालं, 12.5 झाले, त्याच्यानंतर 4 वर्षांनी काय झालं, 6.25 झाले. म्हणजे आता 1 वर्षापूर्वी 6.25 वरती बिटकॉइन मायनिंग आउटपुट आलेलं आहे. दर 10 मिनिटांनी नवीन ब्लॉक, ठीक आहे. आणि त्या ब्लॉकला जो ज्या माणसाने तो ब्लॉक शोधून काढला, माणसाने किंवा मग मायनरने किंवा मग ग्रुप ऑफ मायनर्सने किंवा अख्ख्याच्या अख्ख्या मायनिंग पूलने मिळून तो ब्लॉक ज्यांनी तो बनवला आणि ब्लॉकचेनमध्ये सबमिट केला, त्यांना 6.25 बिटकॉइन मिळतात. प्लस त्या ब्लॉकमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन असतील, 1000-1500 ट्रान्झॅक्शन, प्रत्येक ट्रान्झॅक्शनला एक बारीकशी फी अटॅच असते, ती फी पण त्यांना मिळते, ओके. म्हणजे 6.25 बिटकॉइन नवीन तयार झालेले त्यांना मिळतात. तर हे जे काही आहे मायनिंग आउटपुट हळूहळू हळूहळू झिरोकडे चाललंय, शून्याकडे चाललंय, ठीक आहे. आणि ब्लॉकच्या आतमध्ये जे ट्रान्झॅक्शन भरले जातात एका ब्लॉकमध्ये, तो आकडा हळूहळू वाढतोय. म्हणजे आता 1-1500 ट्रान्झॅक्शन, 2000 ट्रान्झॅक्शन मावतायत. नंतर हळूहळू आता टेक्नॉलॉजी, आता पुढची जे येतं टॅप रूट नावाचं जे आता अपग्रेड येतंय बिटकॉइनमध्ये, 1-1.5 महिन्यामध्ये ते आय थिंक ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल. ऑगस्ट पर्यंतचा वेळ होता फायनलाइज करायला, पण ते ऑलरेडी ऍक्टिव्हेट झालेलं आहे. म्हणजे ऍक्टिव्हेट झालं म्हणजे वोटिंग करून ते अपग्रेड फायनलाइज झालेलं आहे. आता ऑक्टोबरमध्ये ते इम्प्लिमेंट होणार. तर ते जेव्हा इम्प्लिमेंट होईल तेव्हा हे ब्लॉकच्या आतमधले जे 1000 ट्रान्झॅक्शन किंवा 2000 होते, त्याच्याऐवजी आय थिंक 6000-7000 ट्रान्झॅक्शन मावतील. मग त्यानंतर काय होणार की हे 6.25 बिटकॉइन तर ठरलेले आहेत मायनर्सला जे मिळतात ते, पण इकडे जे येणारी फी आहे ना, ती फी पर ट्रान्झॅक्शन कमी होईल, ठीक आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला जी फी लागते ती कमी होईल, पण टोटल ट्रान्झॅक्शन ओव्हरऑल वाढल्यामुळे मायनर्सला जी फी मिळेल ती वाढणार. म्हणजे थोडक्यात काय की मायनर्सला 2 आउटपुट मिळतात. एक आहे मायनिंग आउटपुट जे नवीन असतं, जे तो स्वतःच स्वतःच्या नावाने लिहून घेतो की मी हा ब्लॉक सबमिट केलाय म्हणून मला हे 6.25 बिटकॉइन नवीन, ओके. तर मी काय म्हणत होतो की मायनिंग आउटपुट हळूहळू 50 पासून 0 कडे चालले, ठीक आहे. पण ही जी फी मिळते ना मायनर्सला दर ट्रान्झॅक्शन, दर ब्लॉक मध्ये जेवढे पण ट्रान्झॅक्शन असतील ती अख्खी फी त्यांना कॅल्क्युलेट करून सगळी त्यांना मिळते, तर ती फी 0 कडून इन्फिनिटी कडे चालली. कारण काही दिवसांनी किंवा वर्षांनी असं होईल की एका ब्लॉकमध्ये 1 लाख ट्रान्झॅक्शन असतील एखादी, किंवा मग 50,000 ट्रान्झॅक्शन असतील. मग अगदी बारीक 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 फी जरी म्हटलं आपण, तरी ती मोठी अमाऊंट तयार होईल, ओके. म्हणजे मायनिंगला मरण नाही हे पक्क आहे. जरी ते 2 करोड 10 लाख बिटकॉइन तयार झाले पूर्णपणे, तर तेव्हा काय होणार, हे 50-25, 25 साडेबारा 3.5 झालं, 3.5 नंतर त्याच्या अर्धे करत करत 0-0 होईल, बरोबर. पण हे 0 व्हायला इतका वेळ लागणार आहे, 2140 उजाडणार आहे. आता आपण 2021 मध्ये बसलोय, 2140 मध्ये हे 0 होईल मायनिंग आउटपुट. पण ही जी फी आहे ना, ती एका ब्लॉकमध्ये किती ट्रान्झॅक्शन आहे त्यानुसार ती फी वाढत जाईल असं माझं म्हणणं आहे, ओके. आणि जे गेम थिअरिटिकल मॉडेल जे तयार केलं होतं सतोशी नाकामोटोने बिटकॉइनसाठी, त्यानुसार हे परफेक्ट आहे की मायनिंग आउटपुट 0 होत चाललंय आणि मायनिंग फी किंवा ट्रान्झॅक्शन फीज हळूहळू एकत्रितपणे ब्लॉकचं आउटपुट जे काही आहे मायनर्सला मिळणार ते हळूहळू वाढत चाललंय, ओके. चला आपण पुढच्या अर्ध्या मुद्द्याकडे वळूया. त्याचं म्हणणं काय विलीवूचं की रिकी असले टाईपचे हॉडलर जे आहेत ते की फोर्स आहेत पुन्हा एकदा. म्हणजे काय, ते विकत घेतात आणि विकत नाही, त्यामुळे काय होतं मार्केटमध्ये स्केअरसिटी निर्माण होते. आणि स्केअरसिटी निर्माण झालं की काय होणार, कोणीच विकत नाही म्हटल्यावरती जो बायर आहे तो हळूहळू, ठीक आहे, $33,000 कोणी विकत नाही का, ठीक आहे, मी 33,700 टाकतो, 33,700 कोणी विकत नाही, मी 34 टाकतो, $34,000 कोणी विकत नाही का, मी 34.5 टाकून बघतो. असं करत करत ती प्राइस हळूहळू वाढते, ओके. आणि आता ऑन चेन अनालिस, ऑन चेन सिग्नल सजेस्ट रिकव्हरी. तर ऑन चेन सिग्नल्स जे आहेत म्हणजे थोडक्यात ब्लॉकचेन वरती काय ट्रान्झॅक्शन झालेले आहेत याचं हे लोक अनालिसिस करतात की कुठून किती बिटकॉइन कसे मूव्ह झाले,
आणि कुठे जाऊन थांबलेत किंवा मग कसं चालू आहे मार्केट याच्यामध्ये ब्लॉकचेन वरती, तर त्याचे काही सिग्नल्स त्यांनी बनवलेत आणि त्याच्यानुसार याचं म्हणणं आहे विनिंगचं की आता रिकव्हरी होऊ शकते मार्केटमध्ये. रिकव्हरी म्हणजे काय की आता परत मार्केट ग्रीनरीकडे म्हणजे वाढ होऊ शकते मार्केटमध्ये आता. ओके, पुढची बातमी घेऊया आपण. मसारी, USDC सेट टू बिकम डॉमिनंट स्टेबल कॉइन ऑन इथेरियम. अच्छा, इथेरियम हे जे आहे आपण आता रोज चेक करतो, ठीक आहे, हे इथेरियम आहे, ETH म्हणजे इथेरियम. ओके, फर्स्ट रँकला जगामध्ये बिटकॉइन आहे, सेकंड रँकला इथेरियम आहे. इथेरियमला एवढं महत्व किंवा एवढी व्हॅल्यू का आहे माहितीये का? कारण इथेरियमचा वापर करून इथेरियमला आपण एक बेस पकडून त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या टाईपच्या क्रिप्टो करन्सीज, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि टोकन्स असं बरंच काही काही आपण लॉन्च करून आणि इव्हन डिसेंट्रलाइज ऍप्लिकेशन ज्यांना म्हणतात डॅप्स, या सगळ्या गोष्टी आपण इथेरियमचा वापर करून करू शकतो. तर इथेरियम प्लॅटफॉर्मवरती डॉमिनंट स्टेबल कॉइन आता बनत चाललेला आहे USD कॉइन. ठीक आहे, USD कॉइन कुठे होता आता आपण बघितला होता, बघा हा 9व्या नंबरवरती USD कॉइन आहे. ओके, $15 सॉरी USD कॉइन ऑफकोर्स $1 असला पाहिजे, पोलका डॉटला मी चुकून वाचला, सो सॉरी गाईज. USDC आहे $1 आणि $1 राहणार आहे, थोडंफार मागे पुढे होतं अगदी 0.001%, 2% 0.0. ठीक आहे, तर USD कॉइन हळूहळू बनत चाललाय डॉमिनंट कशावरती, इथेरियम वरती. का? तर इथेरियम मध्ये जे डिसेंट्रलाइज फायनान्स जे आपण म्हणतो DeFi, ज्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह आपण जसं म्हणतो किंवा मग टर्शरी मार्केट किंवा मग सेकंडरी प्रॉडक्ट, म्हणजे एका गोष्टीची प्राइस पकडायची आणि त्याच्या बेसिसवरती दुसरं बेटिंग लावायचं आणि या सगळ्या त्या बेटिंगसाठी आपण इकडे अर्धा बिटकॉइन किंवा मग अर्धा इथेरियम किंवा एक इथेरियम इकडे आपण हे करायचं, ठेवायचं त्यांच्याकडे आणि त्याच्या अगेन्स्ट लोन घ्यायचं. ते लोन घेऊन आपण इकडे 100 ट्रान्झॅक्शन करायचे की बाबा 50 वेळा काहीतरी विकत घेतलं आणि 50 वेळा काहीतरी दुसरीकडे जाऊन विकलं. कशासाठी? कारण इकडची प्राइस कमी होती, इकडची प्राइस जास्त होती, बरोबर. आणि हे सगळं पटापट करून आपण 2 सेकंदाच्या आत किंवा 1 सेकंदाच्या आत ते लोन म्हणून घेतलेलं जे काही होतं ते परत द्यायचं. या टाईपच्या गोष्टींना म्हणतात डिसेंट्रलाइज फायनान्स, जे आता आपण आता करू शकतो क्रिप्टो करन्सीजमुळे. ठीक आहे, हे ऍक्च्युली फायनान्समध्ये जे सेंट्रलाइज फायनान्स होता ओव्हरऑल तर ते हे चालूच होतं, याला हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणतात. ओके, आणि आता हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग तर ऑफकोर्स कम्प्लिटली ऑटोमेटेड होतं, तर त्यासाठी जे लोक प्रोग्रॅमिंग करतात त्यांना म्हणतात कॉन्ट्स. ठीक आहे, ते वेगवेगळे अल्गोरिदम्स प्रोग्राम करून देतात जेणेकरून या टाईपचं ट्रेडिंग करून मोठमोठे जायंट्स जे आहेत ते आणखीन जायंट बनत जातात, बरोबर. तर आता आपल्याला सुद्धा चान्स आहे DeFi सारखे प्लॅटफॉर्म, DeFi मध्ये बरेचसे ऑप्शन आलेले आहेत जसं आवे आहे वगैरे, तर तुम्ही ते प्लॅटफॉर्म वापरून आपले पैसे वाढवू शकता थोडक्यात. तर त्याच्यामुळे काय होत चाललंय की लोक प्रिफर करतायत USDC टेदर पेक्षा, USDT पेक्षा. ठीक आहे, तर हळूहळू USD कॉइन जो आहे तो डॉमिनंट बनत चाललेला आहे. बस एवढंच त्यांचं म्हणणं आहे, बाकी काही त्यात काही वेगळं काही नाही. खूप मोठं $22 billion हेज फंड .72 रिपोर्टेडली सर्चिंग फॉर अ हेड ऑफ क्रिप्टो. तर $22 billion असेट्स अंडर मॅनेजमेंट असलेला हेज फंड आहे, त्याचं नाव आहे .72. तर .72 हा हेज फंड काय करत असणार? हेज फंड म्हणजे काय करतात की हेच सगळं वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात अग्रेसिव्हली आणि जास्तीत जास्त प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या इन्व्हेस्टर्ससाठी. ठीक आहे, तर हेज फंड म्हणजे टोटल सगळ्यांच्या वरती बसलेले जे शार्क आपण त्याला म्हणतो, फूड चेन जे असं समुद्रातली फूड चेन जर आपण बघितली की याला तो खातो त्याला तो खातो त्याला तो खातो त्याला तो खातो असं करत करत सगळ्यात वरती बसलेला असतो शार्क, तसे हे हेज फंड म्हणजे सगळ्यांच्या वरती जाऊन बसलेले माणसं म्हणजे ऍक्च्युली इन्स्टिट्यूशन्स असतात आणि ते आता हेड ऑफ क्रिप्टो शोधतायत. म्हणजे आता ही यांना कुठून तरी माहिती लागली, सुगावा लागला असेल, त्यांनी कुठेतरी ऍडव्हर्टिजमेंट दिली असेल की आम्हाला या टाईपचा एक एम्प्लॉई पाहिजे. आता थोडक्यात, आता हा हेज फंड जेव्हा हेड ऑफ क्रिप्टो शोधतोय म्हणजे काय की यांना क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायचे आहेत, बरोबर. आणि म्हणून यांचे हे जे असेट्स अंडर मॅनेजमेंट आहे ते मायने ठेवतात. समजा यांनी $22 billion पैकी अगदी 5-7% जरी इकडे ऍड इकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून केले तरी मार्केट अख्खं हलून जाईल, बरोबर. म्हणून याला महत्व आहे. तर यांनी तो माणूस रिक्रूट केल्यावरती किती दिवसांनी इन्व्हेस्टमेंट करतात वगैरे आणि किती करतात
पोर्टफोलिओच्या, ते पण महत्वाचं आहे. पण ही पण पॉझिटिव्ह न्यूजच झाली. ओके, ट्रेसर डाव रेजेस $4.5 million टू लॉन्च डेरिव्हेटिव्ह फॉर एनिथिंग विथ अन ओरॅकल फीड. ओके, तर ट्रेसर डाव, डाव म्हणजे काय, तर डिसेंट्रलाइज ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन, ओके, डी ए ओ. ट्रेसर डाव जो आहे तो $4.5 million त्यांनी रेज केलेत, म्हणजे सातारमध्ये जवळजवळ 35 crore rupees त्यांनी रेज केलेले आहेत फंडिंग. कशासाठी? की ते डेरिव्हेटिव्ह मार्केट लॉन्च करतात. आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट कोणासाठी? एनिथिंग विथ अन ओरॅकल फीड. आता ओरॅकल फीड म्हणजे काय असतं ते आपल्याला बघावं लागेल. ओके, अच्छा आपण वाचूया का. डिसेंट्रलाइज डेरिव्हेटिव्ह प्लॅटफॉर्म ट्रेसर डाव हॅज अनाउन्स्ड अ सक्सेसफुल $4.5 million फंड रेजिंग राऊंड टू एक्सपांड इट्स टीम अँड प्रॉडक्ट सूट. दे होप टू लॉन्च इनोव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह फॉर एनी मार्केट विथ अन ओरॅकल प्राइस फीड विथ प्लॅन्स टू वन डे अलाव ऑर्डिनरी कन्झ्युमर्स टू हेज द कॉस्ट ऑफ कम्युटिंग अँड अदर हाऊस होल्ड बिल्स युझिंग टोकनाइज डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय थोडक्यात, की आपण कुठलंही प्रॉडक्ट किंवा कुठलंही कमोडिटी पकडू शकतो. की बाबा हापूसवरती आपण बेटिंग करूया की हापूसची प्राईस यावर्षी किती असणार आहे, आणि त्याच्यावरतून प्राईस किती असणार आहे हे डिसाईड करणं, हे डिसाईड करून त्याच्यावरती एक प्रॉडक्ट विकायचं. की बाबा हापूसची प्राईस XYZ rupees पर डझन जाणार असं ठरवून, असं जर मी म्हणत असेल किंवा या प्राईसला समजा ₹1000 डझन प्राईस आहे, यानुसार एक मार्केट तयार केलं, आणि मग त्यानुसार पुढे मी काय म्हणणार, जर मी बुल असेल तर मी काय, किंवा मला लॉंग पोझिशन घ्यायची असेल तर मी काय म्हणणार, किंवा 1000 नाही रे, हे आरामात 1200 जाऊ शकतो. ठीक आहे, जो माणूस शॉर्ट पोझिशन त्याला घ्यायची असेल तो म्हणणार की हा ₹1000 जास्त आहे, 800 जाणार जास्तीत जास्त. तर हे जेव्हा याच्या दोघांचं भेटणं होतं, ओके, म्हणजे थोडक्यात ही ऑर्डर, एक ऑर्डर कधी तयार होते, एक लॉंग आणि एक शॉर्ट एकत्र झाल्यावरती. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, की हा माणूस आत्ता म्हणतोय शॉर्ट करतोय, म्हणजे काय, हा आत्ता मला विकायला तयार आहे ₹1200, आणि मी ₹1200 घ्याल, ₹1100 समजा मी घ्यायला तयार आहे, कारण मला असं वाटतंय की ₹1200 जाणार आहे. ठीक आहे, आणि हा आज का विकत विकायला तयार आहे या प्राईसला, कमी प्राईस या प्राईसला, कारण याला माहितीये की नंतर प्राईस कमी होणार आहे. मग हा माणूस काय करणार, नंतर विकत घेऊन मला तो ती वस्तू देणार जर प्राईस खरंच कमी झाली तर. आणि जरी प्राईस जास्त झाली, $1500 जरी गेली तरी पण त्याला त्यावेळी ते विकत घेऊन मला द्यावं लागेल ते जे काय ऍसेट असेल ते. ठीक आहे, तर हे एक डेरिव्हेटिव्ह मार्केटचा प्रकार झाला. आणि आता ट्रेसर डाव डेरिव्हेटिव्ह लॉन्च करतायत, खूप साऱ्या गोष्टींसाठी लॉन्च करण्याचा त्यांचा प्लॅन आहे. ठीक आहे, आणि म्हणून त्यांनी ते फंडिंग रेज केलेलं आहे, आणि दे आर गोइंग टू लॉन्च द डेरिव्हेटिव्ह प्लॅटफॉर्म फॉर एनिथिंग विथ अन ओरॅकल फीड. ओरॅकल फीड म्हणजे शेवटी असं आहे की जिथे प्राईस ट्रॅकिंगसाठी एक काहीतरी सिस्टीम आहे प्रॉपर. ठीक आहे, तर ते ओरॅकल फीड त्याला म्हणतात, आणि तिथे जर तुमचं प्राईस ट्रॅकिंग असेल तर आम्ही तुमच्या त्या कमोडिटीवरती किंवा त्या ॲसेटवरती आम्ही किंवा त्या प्रॉडक्टवरती आम्ही डेरिव्हेटिव्ह मार्केट लॉन्च करायला तयार आहोत थोडक्यात. ओके, सेल्सियस युजर्स टू रिसीव्ह यील्ड फ्रॉम इट्स $200 million बिटकॉईन मायनिंग इन्व्हेस्टमेंट. तर सेल्सियस नावाचं जे काही इन्व्हेस्टमेंट फर्म आहे त्याच्यात बऱ्याच लोकांनी इन्व्हेस्ट करतात त्यात लोक, आणि मग सेल्सियस ते पैसे जाऊन कुठेतरी इन्व्हेस्ट करतो. ओके, तर सेल्सियसने आय थिंक याच महिन्यामध्ये $200 million म्हणजे जवळजवळ ₹15000 crore त्यांनी मायनिंग फार्म्समध्ये वेगवेगळ्या इन्व्हेस्ट केले. आता मायनिंग फार्म्स त्यातले 2-4 आहेत, ते नावं आपल्याला माहिती, मला त्यातले 1-2 नावं माहिती आहेत, कोर सायंटिफिक वगैरे असे 1-2 मायनिंग मायनर्सचे नावं आहेत, आणि ते सगळे अमेरिकेतले आहेत. ठीक आहे, कारण आता चायनामध्ये तर प्रॉब्लेम चालू आहेत, त्यामुळे आता हे लोक अमेरिकेमध्ये त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स वाढवत सुटलेत. तर यांनी जे इन्व्हेस्ट केले होते पैसे, तर त्यानुसार आता मायनिंग आउटपुट यायला सुरुवात होईल, कारण त्यांचे मे बी मायनर्स आता स्टार्ट झाले असतील. ओके, आता आपण कॉइन डेस्क कडे बोलूयात पटापट, यांचं लाईव्ह चालूच असतं आजकाल मला वाटतं रोज. ओके ओके, बिटकॉइन्स स्लाइडिंग put bitcoin sliding put call ratio points to weakening bearish sentiment. त्यांचे analysts काय म्हणतात, actually derivatives मध्येच हे put आणि call वगैरे असतं, म्हणजे long आणि short आणि तसंच put आणि call असतं. तर त्याचा रेशो त्यांनी जर बघितला put versus call चा, तर तो कमी कमी होत चाललाय. म्हणजे काय थोडक्यात, की bears आता हरतायत
आणि बुल्स जिंकतील, म्हणजे थोडक्यात परत एकदा मार्केट वर जाण्याची दाट शक्यता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता टेक्निकल अनालिसिस, बिटकॉइन डिक्लाइन्स फ्रॉम 36K रेझिस्टन्स, कुड फाइंड सपोर्ट ऍट 30,000 डॉलर्स. तर 36,000 डॉलरवरती होता काल बिटकॉइन, काल काल सकाळी होता आहे सपोज, तर तिथून तो 33,000 पर्यंत गेला होता. तर याचं म्हणणं काय की तो आणखीन घसरू शकतो आणि 30,000 डॉलरला सपोर्ट मिळून तो परत वरती येऊ शकतो. एक NFT मार्केट प्लेस तयार करतायत, त्याचं नाव NFT मार्केट प्लेस आहे मिंटेबल, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मेन इन्व्हेस्टमेंट होती मार्क क्युबनची. मार्क क्युबन हा एक अमेरिकन एंटरप्रेन्युअर आहे आणि इन्व्हेस्टर सुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये 13 मिलियन डॉलर्स कोणीतरी इन्व्हेस्ट केलेत, किंवा मग त्यांनी फंडिंग राऊंडच्या थ्रू 13 मिलियन डॉलर्स आत्ता रेज केलेले आहेत. आय थिंक कॉइन डेस्क आपण कव्हर केलं आहे. आता आपण bitcoin.com न्यूजकडे वळूया. नायजेरियन करन्सी ओव्हर व्हॅल्यूड बाय 10% सेज सेंट्रल बँक गव्हर्नर. आता त्यांच्या सेंट्रल बँकेचा, म्हणजे नायजेरियातल्या सेंट्रल बँकेचे गव्हर्नर साहेब म्हणतायत की आमची जी करन्सी आहे त्याची व्हॅल्यू 10% जास्त दिसते. म्हणजे थोडक्यात ते आता आणखीन प्रिंट करतील पैसे, जे मी तुम्हाला काय म्हणत असतो की सेंट्रल बँका नुसते पैसे छापत सुटलेत, काही त्याला बँकिंग नाहीये. आणि त्यांचा गोल असतो शेवटी की काहीतरी एक थोडंसं इन्फ्लेशन दिसावं कुठेतरी, आणि इन्फ्लेशनला ते एक व्हायटल पॉइंटर मानतात त्यांच्या सक्सेसचा. ठीक आहे, बरेचसे सेंट्रल बँकचे गव्हर्नर तुम्ही बोलताना ऐका, गव्हर्नर किंवा डेप्युटी गव्हर्नर, तर ते असंच म्हणतात की आमचं टार्गेट आहे 2% इन्फ्लेशन असलं पाहिजे, 4% इन्फ्लेशन असलं पाहिजे, आपल्याकडे तर 10%, 9% असतं. तर तसंच हे पण म्हणतायत आता की त्यांची करन्सी ओव्हर व्हॅल्यूड आहे 10%, म्हणजे काय ते आणखीन थोडे प्रिंट करणार आणि मग नंतर तो ही जी ओव्हर व्हॅल्यूड आहे म्हणून आम्ही प्रिंट करतो असं काहीतरी एक कारण सांगते. ठीक आहे, ओके. साऊथ आफ्रिकन रेग्युलेटर्स रिपोर्टेडली फास्ट ट्रॅकिंग क्रिप्टोकरन्सी फ्रेमवर्क, रेग्युलेटरी फ्रेमवर्क. तर साऊथ आफ्रिकेमध्ये रेग्युलेटर्स आता पटापट काम करायला लागलेले आहेत, त्यांना क्रिप्टोकरन्सीला रेग्युलेट करायचं आहे. तर ते कधीपर्यंत करतील वगैरे त्याचे काही अंदाज नाही. बेजिंग अँड सुझाओ रेल्वेज नाव ऍक्सेप्ट डिजिटल युआन पेमेंट्स फॉर राईड फेअर्स. ओके, तर बीजिंग आणि सुझाओ हे दोन शहरं आहेत, त्यांच्यामध्ये ज्या रेल्वे लाईन्स आहेत, तर त्या आता तिकीट्ससाठी डिजिटल युआन ऍक्सेप्ट करायला सुरुवात केलेली आहे. आता चायनाने जे काय आता रिसेंटली मायनिंगवरती बॅन आणलेलं आहे क्रिप्टोकरन्सी मायनिंगवरती, त्याच्या मागे हेच कारण आहे की त्यांना डिजिटल युआन हा सक्सेसफुल करायचा आहे. जसं आपल्याकडे आता आला तर डिजिटल रुपया येईल, बरोबर, डिजिटल रुपी येईल आपला. तर तो सक्सेसफुल करायचा असेल तर गव्हर्नमेंट काय करणार, इतर जे ऑप्शन्स आहेत त्यांना हळूहळू दाबायला सुरुवात करणार. तर तेच चायनाने केलं. 2017 आसपास सगळ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसवरती बंदी आणली, त्याच्या आधी ICOवरती बंदी आणली आणि आत्ता मायनिंगवरती बंदी आणली. आणि तरीसुद्धा क्रिप्टोकरन्सी चालू आहे, मार्केट थोडंफार खाली आलं आहे आणि उलट मायनर्स आणखीन चांगल्या ठिकाणी चाललेले आहेत मायनिंग करण्यासाठी. ओके, कझाकस्तान इंट्रोड्युसेस सरचार्ज फॉर इलेक्ट्रिसिटी यूज बाय क्रिप्टो मायनर्स. आता कझाकस्तानला सुद्धा चाललेले आहेत चायनातले मायनर्स, आणि त्यांनी आता काय केलंय की जर तुम्ही मायनर असाल, क्रिप्टोकरन्सी मायनर असाल, तर तुमच्या वीज बिलामध्ये एक थोडस बारीक काहीतरी पर्सेंटेज ऍड होऊन येईल थोडक्यात. म्हणजे तुम्ही मायनिंग करताय म्हणून तुम्हाला आम्ही एक्स्ट्रा हे लावतो, कारण त्यांना माहितीये की मायनर लोक भरपूर पैसे कमवतात थोडक्यात. वेंट अप द आयडिओ लॉन्च पॅड बाय वेंट द नेक्स्ट गेम चेंजर्स विथ इन्व्हेस्टर्स. ठीक आहे, ही याला तुम्ही ऍड म्हणू शकता. हे बघा, हा स्पॉन्सर्ड लिहिलेलंच आहे खाली. तर ही ऍड होती, आपण न्यूज सारखी चुकून वाचली गेली माझ्याकडून. As the top coins lag behind an odd bunch of crypto assets see double digit gains. हे तर आपण पाहिलेलं आहे कॉइन मार्केट कॅपवरती की मेन मेन करन्सीज खाली गेलेले आहेत बऱ्यापैकी. हे बघा, 3.5% बिटकॉइन खाली, 1.25% इथेरियम खाली, बायनान्स कॉइन 1% खाली, रिपल 1% खाली, हे सगळे खाली गेले. आणि नको ते कॉइन काहीतरी 15-15%, 30-40% वर आलेले गेल्या 1-2-4 दिवसांनी. ओके, तर आय थिंक आपण छान, म्हणजे मला तरी असं वाटतं की आज बऱ्यापैकी आपण सगळ्या न्यूज कव्हर केलेल्या आहेत आणि थोड्याशा गप्पा टप्पा पण झालेल्या आहेत. माझ्या थॉट प्रोसेस नुसार काय जे मला आत्ता वाटत होतं ते मी शेअर केलं तुमच्याशी. तर आज आहे 1 जुलै 2021, रात्रीचे 7:39 झालेत आणि आत्ता बिटकॉइन आहे 33,588.32 डॉलर्सला. ओके, 33,588 डॉलर्स रात्री 7:40 1 जुलै 2021. ओके गाईज, आपण पुन्हा भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद आणि नमस्कार.
बाय द डिप्स एंड हॉडल. बाय बाय.